इंटस्टिशल लंग डिसीज, याला मराठीमध्ये लंग फायब्रोसिस म्हणून बोलतात. सध्या आपल्या ह्या औद्योगिक जीवनामध्ये भरपूरशा केमिकलचा इफेक्ट, प्रदूषणाचा इफेक्ट आणि भरपूरसे जे घरामध्ये पंछी असतात, कबूतर असतात, याच्यामुळे लंगवर दुष्परिणाम होतात आणि याच्यामुळे लंग्सच्या आतमध्ये सूज येते आणि त्या सूजला इंटस्टिशल लंग डिसीज असे बोलतात आणि पुढे ॲडव्हान्स स्टेजमध्ये जाऊन ते लंग फायब्रोसिसमध्ये कन्वर्ट होतं. त्यामुळे भरपूरसे पेशंट सध्या ज्यांना सुका खोकला आणि चढताना दम लागतो असे पेशंट अस्थमा म्हणून ट्रीटमेंट घेत असतात. पण जेव्हा त्यांचं इन्व्हेस्टिगेशन केलं जातं, एक्सरे काढले जातात, सी टी स्कॅन केला जातो, त्यांची लंग फंक्शन केले जातात, त्यावेळी असे आढळून येते की हा दमा नसून फुप्फुसाला सूज येणारा प्रकार आहे, त्याला लंग फायब्रोसिस किंवा इंटस्टिशल लंग डिसीज बोलतात. याचे 150 प्रकार आहेत आणि त्याची कारणं पण केमिकलपासून ते वेगवेगळी आहेत. पण मोस्ट ऑफ द टाईम जेव्हा ॲडव्हान्स एजमध्ये म्हणजे 50 नंतर जो हा आजार होतो त्याला IPF इंटस्टिशल आयडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस असं बोलतात आणि हा आजार स्लोली प्रोग्रेसिव असतो. त्याच्या इनिशियल स्टेजमध्ये जर त्याची ट्रीटमेंट केली नाही तर ह्या आजाराचे रूपांतर पेशंटच्या लंग फेल्युअरमध्ये होते आणि पेशंटला शेवटी ऑक्सिजनची गरज भासते. म्हणून इनिशियली ट्रीटमेंट म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये डिटेक्ट करून त्याच्यावरती भरपूरसे इम्युनोमॉड्युलेटिंग मेडिसिन्स आहेत, त्याच्यानंतर काही स्टिरॉईड प्रकारचे मेडिसिन्स आहेत, त्याच्या बरोबर लंग फायब्रोसिस कमी करण्याचे मेडिसिन्स आहेत आणि हे करून पेशंटला 8 ते 9 महिन्यामध्ये आपण भरपूरसा रिलीफ देऊ शकतो, त्याचे खोकल्याचं प्रमाण कमी करू शकतो, त्याचं लंग फायब्रोसिस वाढण्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो आणि पेशंटला त्याचे दैनंदिन जीवन जगण्यासाठी योग्य प्रयत्न करू शकतो. काही वेळा हे पेशंट्स ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात त्यावेळी ऑलरेडी लंग फायब्रोसिस झालेले असते आणि यावेळेला पेशंटला मोस्ट ऑफ द मेडिसिन्स काही ॲक्टिंग होत नाहीत त्याच्यावरती आणि त्यावेळी पेशंटला कंटिन्युअस ऑक्सिजन थेरपी ह्याची गरज भासते. म्हणून काही पेशंट ऑक्सिजन घरी वापरल्याबरोबर त्याच्याबरोबर काही मेडिसिन्स आपण यूज करू शकतो. त्यामुळे ह्या आजाराचे वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स आणि ऑक्सिजन याच्या सहाय्याने पेशंटला आपण ट्रीटमेंट देऊ शकतो.